गेअरचं इथं भरायचं आहे। हे बॅटरी आहे आणि ह्या बॅटरीला प्लस मायनस अशी काळी इथं मायनसला प्लस लालला अशी जोडून द्यायची। आणि याच्यानंतर हा बल्ब आहे, तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस वगैरे चालवायचं असेल तरी चालवता येतं मशीन। सरासरी याला ॲव्हरेज पडतं एका लिटरमध्ये 1.5 तास मित्रांनो। आणि याला आपण पाठीमागे STP पण जोडू शकतो, इथे STP जोडता येतो, इथं साईडला पुली। मला वाटतं की गेल्या वेळेस मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याचा। आणि हा क्लच आहे त्याचा, हा क्लच आहे, हा क्लच दाबून तुम्हाला गिअर टाकायचा आहे। फास्ट आणि स्लो आणि न्यूट्रल असे 3 गिअर आहे त्याला। रिवर्स गिअर आहे, हातामध्ये रिवर्स गिअर आहे। पहिल्यांदा क्लच दाबायचंय, मग रिवर्स गिअर दाबायचंय आणि मग हळूहळू सोडून द्यायचं। एकदम नाही सोडायचा, बिलकुल हळू सोडायचा म्हणजे मशीन सावकाश येईल, नाहीतर एकदम सोडला तर मशीन फास्ट येतं। तुम्हाला मी चालू करून दाखवतो आता। हा स्टॉपर आहे, हा स्टॉपर तुम्ही लावून नाही ठेवला, चालू करायला गेला तर चालू होणार नाही। हा स्टॉपर लावून ठेवायचा कशासाठी दिलेला आहे, तर इमर्जन्सी समजा तुमचं मशीन कुठं चाललं तर हे स्टॉपर सोडून दिलं मशीन जागेला थांबतो, ह्यासाठी स्टॉपर आहे। तर आता चालू करतो आपण, चालू करताना थोडीशी रेस वाढवायची आणि चावी फिरवायची। आणि पट्टी दाबल्यानंतर मग रोटर तुमचा वर्किंग करायला चालू करेल। धन्यवाद मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। बंद केलं।